विरोधकांच्या महाविकास आघाडीचं लोकसभेसाठी जागा वाटप जवळपास निश्चित झालंय, पण 8 जागांवर मतभेद अजूनही कायम आहेत. त्यावरही लवकरच तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त होते, पण दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी मात्र वंचितचा अजून महाविकास आघाडीत समावेश झाला नसल्याचा दावा केल्यानं संभ्रम अधिकच वाढलाय. पाहुयात एक खास रिपोर्ट. पश्चिम महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झाले. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आदी 10 जिल्ह्यांचं जागा वाटप ठरलंय. त्यात शिवसेनेचा ठाकरे गट 2, काँग्रेस 3 आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 4 जागा मिळणार आहेत. एक जागा मित्रपक्षाला सोडण्यात आल्याची माहिती आहे. मराठवाड्यातल्या 8 जागांपैकी ठाकरे गटाला 4, काँग्रेसला 3 तर राष्ट्रवादीला 1 जागा मिळणार आहे. 40 जागांवर एकमत झालं असलं तरी 8 जागांवर मात्र अजूनही धुसफूस सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यात रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, जालना, शिर्डी, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम या जागांचा समावेश आहे. या 8 जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेस दावा करतय. काँग्रेस मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ आणि मुंबई उत्तर पश्चिमच्या जागा वर्षा गायकवाड आणि संजय निरुपम यांच्यासाठी मागत आहे. पण गेल्या निवडणुकीत मुंबईतल्या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचा विजय झाला होता, त्यामुळे ठाकरे गट या दोन्ही जागा सोडायला तयार नाही. या वादावर टीका करताना मवियाचा पोपट मेला असल्याची टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. महाविकास आघाडी नावाचा पोपट मेलेला आहे. हे लोक फक्त बाहेर येऊन जाहीर करत नाही आहेत, उगाच आव आणतायत. आतमध्ये अक्षरशः कपडे फाडण्यापर्यंत भांडणं चालतात. शेवटी महाविकास आघाडी नावाच्या संघ जे काय एक हे एकत्र आलेले त्या नावाला भावपूर्ण श्रद्धांजली हे लोकांकडे आतमध्ये वाहिलेली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत वंचितच्या समावेशाचं पत्र आंबेडकरांना पाठवण्यात आलंय, पण वंचितचा अजून मवियात समावेश नसल्याचा दावा आंबेडकरांनी केलाय. एनसीपी आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांचा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला 2 तारखेपर्यंत तयार होईल असं मी त्या ठिकाणी मानतो, आणि त्याचा मसुदा त्यांनी आम्हाला दिला की मग आम्ही त्यांच्या पुढे असं मानलंय की कलेक्टिव्हली बार्गेनिंग करायचं का की आम्ही असणार इंडिव्हिज्युअली एक एक पक्षाशी बोलायचं, हे म्हटलं बैठकीतला तिथे निर्णय होईल. अजून मानायचं नाही. वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं असेल तर काँग्रेस पक्षाच्या वरच्या नेतृत्वाने म्हणजे EICCने त्याला मान्यता दिली पाहिजे. EICCची मान्यता आहे की नाही हेच आम्हाला असताना माहीत नाही. नाना पटोले फक्त असताना पत्रव्यवहार त्या ठिकाणी करतात, पण आम्हाला असताना सांगण्यात आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्वपूर्ण आहे, ते निर्णय घेतील. त्या पत्रावरती असताना बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांची सही नाही. उद्धव ठाकरे शिवसेना एका जागेवर वंचितचं समाधान झालं नाही तर जागा वाटपाचा तसंच वंचित मवियात येण्याचाही तिढा वाढू शकतो. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.